नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतु अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय गणित दिवस 24वा घटकाचे नाव चौकोन, उपघटक चौकोन व चौकोनाचे घटक। अध्याय निष्पत्ती, चौकोनाचे घटक ओळखतात। दुसरी अध्ययन निष्पत्ति है चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज या गुणधर्माचा उपयोग करून उदाहरणे सोडवितात। जरा आठवूया चौकोन। कागदावर ए बी सी व डी हे चार बिंदू असे घ्या की कोणतेही तीन बिंदू नैक रेषी असतील। ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे। मात्र कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत। दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला चौकोन म्हणतात। या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा, हे दोन बिंदू जर जोडले उरलेले दोन बिंदू त्याच्या एकाच बाजूला येतील, हे दोन बिंदू जोडले उरलेले दोन बिंदू एकाच बाजूला येतील, हे दोन बिंदू जर जोडले तर उरलेले दोन बिंदू एकाच बाजूला येतील, म्हणजे इथला बिंदू आणि इथला बिंदू। तर अशा पद्धतीने तयार होणारी ही जी आकृती आहे शेजारील ती चौकोनाची आकृती आहे। चौकोन नाव, चौकोनाला नाव देताना त्याच्या कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने उरलेल्या शिरोबिंदूंची नावे लिहिता येतात। अशा प्रकारे प्रत्येक चौकोनाला वेगवेगळ्या 8 प्रकारे नाव देता येते। म्हणजे ए पासून सुरू केलं तर एक तर या बाजूने आपण नाव देऊ शकतो, म्हणजे चौकोन ए डी सी बी। डी पासून सुरू केलं चौकोन डी सी बी ए, सी पासून सुरू केलं चौकोन सी बी ए डी, बी पासून सुरू केलं चौकोन बी ए डी सी, असं 4 वेळा होईल। आता विरुद्ध बाजूने चौकोन ए पासून सुरू केलं तर चौकोन ए बी सी डी, बी पासून सुरू केलं तर चौकोन ए बी सी डी ए, सी पासून जर नाव सुरू केलं तर चौकोन सी डी ए बी, आणि डी पासून जर नाव सुरू केलं तर चौकोन डी ए बी सी। अशा पद्धतीने 8 प्रकारे आपल्याला नाव देता येते। चौकोन ए बी सी डी मध्ये चौकोनाच्या लगतच्या बाजू बाजू ए बी व बाजू ए डी, बाजू सी डी व बाजू ए डी, बाजू बी सी व बाजू सी डी, बाजू बी सी व बाजू ए बी, अशा पद्धतीने आपल्याला नावे देता येतील लगतच्या बाजूंचे। सम्मुख बाजू, बाजू ए बी व बाजू सी डी या सम्मुख बाजू आहेत, बाजू ए डी व बाजू बी सी या सम्मुख बाजू आहेत एकमेकांच्या परस्परांच्या। चौकोनाचे लगतचे कोण, कोण एच्या समोरचा कोण आहे, कोण एच्या समोरचा कोण आहे, कोण सी लगतचे कोण आहेत, या ठिकाणी चौकोनाच्या लगतचे कोण, कोण एच्या लगतचा कोण आहे डी, किंवा एखादा कोण एच्या लगतचा कोण बी ही म्हणेल, इथं आलेला आहे तो। कोण डीच्या लगतचा कोण आहे सी, कोण सीच्या लगतचा कोण आहे बी, आणि कोण बीच्या लगतचा कोण आहे ए। तर अशा पद्धतीने हे लगतच्या कोणांच्या 4 जोड्या त्या ठिकाणी तयार होतील। चौकोनाचे सम्मुख कोण, कोण एच्या सम्मुख कोण आहे कोण सी, कोण बीच्या सम्मुख कोण आहे कोण डी, सम्मुख म्हणजे समोरचे। चौकोनाचे कर्ण, ए सी हा कर्ण आहे आणि कर्ण बी डी आहे, म्हणजे या ठिकाणी कर्ण ए सी आहे आणि कर्ण बी डी आहे, हे रेषाखंड आहे, त्यामुळे रेख जरी म्हटलं तरीही चालेल। यावर स्वाध्याय दिलेला आहे, स्वाध्याय आहे
चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. बाजू डी जी, आता सम्मुख म्हणजे समोरच्या, बाजू डी जीच्या समोरची बाजू आहे बाजू ई एफ, म्हणजे इथे ई एफ येईल. बाजू डी, बाजू डी ईच्या समोरची बाजू आहे बाजू जी, जी एफ म्हणजे इथं जी एफ येईल. चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा. आता चौकोनाच्या लगतचे बाजू, आता पहिली जी दिली आहे ती दिलेली आहे डी ई, बाजू डी, बाजू डी जी, बाजू ई एफ, बाजू ई एफ, बाजू ई डी, बाजू एफ जी, बाजू ई एफ, बाजू जी डी, बाजू जी डी, बाजू जी एफ, अशा पद्धतीने आपल्याला चार जोड्या त्या ठिकाणी लिहिता येतात. चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या लिहा. चौकोनाच्या लगतचे कोण आपल्याला लिहायचे आहेत, कोण डी, कोण जी, कोण ई, कोण डी, कोण एफ, कोण ई, कोण जी, कोण एफ, तर अशा पद्धतीने चार जोड्या या ठिकाणी आपल्याला लिहिता येतील. चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा. सम्मुख कोण, कोण डी व कोण ई एफ, एफ, कोण ई व कोण जी, अशा प्रकारे या दोन जोड्या त्या ठिकाणी होणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास या ठिकाणी समजला असेल दिवस 24 व्याचा, अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.